मोबाईलचा जसा जसा वापर वाढत चाललाय तस तसा दृष्टीमध्ये अधुता येण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत. एका सर्वेनुसार देशभरामध्ये जगभरात जितक्या लोकांमध्ये दृष्टीदोष आहे त्यापैकी एक तृतीयांश लोक हे भारतातले आहेत. म्हणजे येत्या काळात भारतीय लोकसंख्येच्या 70-80% लोकांना चष्मा असेल असं सांगण्यात येत आहे. जागतिक दृष्टी दिनाच्या दिवशी पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. सततचा मोबाईल वापर डोळ्यांसाठी मारक. चिमुरड्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच डोळ्यांचे आजार. स्मार्टफोनचा अतिवापर महागात पडणार. हल्लीच्या काळात स्मार्टफोन म्हणजे अत्यावश्यक झालाय. कामासाठी म्हणा किंवा मग स्वतःच्या वापरासाठी फोनचा स्क्रीन स्क्रोल करत राहणं आणि अगदी पापणी सुद्धा न हलवता एकटक त्या स्क्रीनवर पाहण्याचं प्रमाण सर्वात जास्त वाढलंय. मोबाईलची स्क्रीन 7-8 तासांपेक्षा जास्त वेळ पाहत राहिल्यामुळे ते डोळ्यांसाठी मारक ठरतंय. दृष्टी कमी होणं, डोळे कोरडे पडणं असे अनेक आजार मोबाईलच्या अतिवापरामुळे होत आहेत. विशेष म्हणजे या आजाराला वयाचं बंधन नाही. यात लक्षणं जी आहेत बेसिकली की डोळे खूप थकून जाणे किंवा आपलं हेडेक होणे किंवा कमी दिसणे किंवा कंटाळा येणे, तर ह्या सगळ्या हे सगळे प्रॉब्लेम्स खूप कॉमन झालेले आहेत. पहिला रूल आहे रूल ऑफ 20-20-20. प्रत्येक 20 मिनिटांनंतर 20 सेकंदकरिता 20 मीटर म्हणजे लांब पाणी. त्यामुळे तो डोळ्याला अकोमोडेशन जो आपण जो अंकुचन पावतो डोळा तर हे रिलॅक्स होतं. कुठल्याही स्क्रीन बसतो तेव्हा आपण स्टेअरिंग जास्त करतो, आपण डोळे मिसकवत नाही, ब्लिंक करत नाही आणि त्यामुळे डोळ्याला कोरडेपणा खूप जास्त प्रमाणात येतो. तर आपल्याला व्हॉलंटरी ब्लिंकिंग स्वतःहून डोळे मिसकवणे, डोळे बंद चालू करणे अत्यंत गरजेचं आहे. तिसरा जो इश्यू आहे की खूपदा जो डोळ्याला कोरडेपणा येतो त्यासाठी काही ल्युब्रिकंट आय ड्रॉप्स डॉक्टरने सल्ल्याने वापरणं गरजेचं आहे. मोबाईल तसंच कम्प्युटरच्या स्क्रीनचा अतिवापर तुमचे डोळे तर खराब करतोच आहे, मात्र तुम्हाला मानसिक आजारही देतोय. काहीही लक्षात न राहणं, मेमरी लॉस होणं, नैराश्य येणं, कंटाळा येणं असे अनेक प्रकार यातून वाढले. वर्तन समस्या, मानसिक समस्या, परफॉर्मन्स समस्या निर्माण होतात. नैराश्य येणं, चिंता वाढणं, अतिविचार करणं, वास्तवाशी जुळवून न घेता येणं, मेमरी लॉस होणं, चिडचिड होणं, शरीराच्या इतर तक्रारीसुद्धा या मोबाईलमुळे या जास्त प्रमाणामध्ये मोबाईल पाहिल्याने होत असतात. जवळच्या लोकांशी गप्पा मारणं, बोलणं, त्यांच्याशी चर्चा करणं हे एक असेल. पुस्तक वाचणं, गाणे ऐकणं, एखादा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज जॉईन करणं ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत मोबाईल ॲक्टिव्हिटीज, मोबाईलचं क्रेविंग, मोबाईलचं व्यसन कमी करण्यासाठी. जगभरात डोळ्यांच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 1/3 रुग्ण फक्त भारतामध्ये असल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलंय. म्हणजे येत्या 20 वर्षांमध्ये प्रत्येक दुसऱ्या भारतीयाला चष्मा लागणार. हे जर थांबवायचं असेल तर प्रत्येकाने आतापासूनच काही नियम पाळावे लागणार आहे. म्हणजे मोबाईलचा वापर कमी करणं, स्क्रीन टाइम कमी करणं, नाहीतर तरुणांचा देश अशी ओळख असणाऱ्या भारताची ओळख, सर्वाधिक चष्मे घालणाऱ्या लोकांचा देश अशी होईल. त्यामुळे जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्तानं Z24 इतकंच आवाहन करतंय, डोळ्यांना जपा आणि डोळे सुदृढ ठेवा. विशाल करोळे, Z24, छत्रपती संभाजीनगर.